आंदोलनातील वेगळेपण जपावं हे मनसेनंच. कधी खळखट्याळ तर कधी गांधीगिरी करून व्यवस्थेचं लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करण्यात मनसे आघाडीवर आहे. अशाच प्रकारे ढोल बजाव, मनपा प्रशासन जगाव आंदोलन केलंय. मनपा आयुक्त अजित शेख यांच्याकडे दिलेल्या निवेदनात मनसेनं मनपा प्रशासनाच्या कारभारावर काही प्रश्न उपस्थित केलेत. 8 दिवसात मनसेनं विचारलेल्या प्रश्नांची लेखी उत्तरं न मिळाल्यास धुळे महापालिकेला टाळं ठोकण्यात येईल असा इशारा मनसे धुळे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दुष्यंत राजे राजेन देशमुख यांनी यावेळी दिलाय. धुळ्याच्या वतीने माननीय आयुक्त साहेब यांना एक निवेदन देण्यात आलं आहे आणि प्रशासनाला आम्ही 7 प्रश्न विचारले आणि त्यांचे लेखी खुलासा मागितलाय. सर्वात महत्वाचं म्हणजे दिवसेंदिवस कोरोनाचे जे रुग्ण वाढत चालले आणि त्यातल्या त्यात खासगी रुग्णालयांना जे कोरोना पेशंट ऍडमिट करण्याची परवानगी दिली तिथं लाखोंनी फुगवून बिलं काढली जात आहेत आणि विशेषतः लोकमान्य हॉस्पिटलमध्ये रोजच्या मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे. नेमकी ट्रीटमेंट काय चालते, खरंच तिथे त्या सुविधा आहेत का, महानगरपालिका प्रशासनाची काही अशी एक कमिटी नेमली का की जे जे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल आज कोरोना बाधित रुग्णांना ऍडमिट करतायत त्या रुग्णांना येणाऱ्या अडीअडचणी, त्यांच्या परिवाराला येणाऱ्या अडीअडचणी, बिलाच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने काढलेला जो GR आहे 2 पानांचा त्यात दिलेला आहे की खासगी रुग्णालयांमध्ये पेशंटकडनं किती पैसे आकारण्यात यावे, फी आकारण्यात यावी, पण त्याच्या दुपटी तिपटीने त्यांच्याकडनं बिल आकारण्यात येत आहे आणि हे भरमसाठ बिल गरीब रुग्णाला भरणं खरंच अशक्यप्राय होत आहे. मग हे सर्व होत असताना महानगरपालिका प्रशासन काय करतंय? महानगरपालिका प्रशासनाकडे आज आम्ही मागणी केलेली आहे की तुमची एक कमिटी नेमावी, त्या कमिटीच्या अधिकाऱ्यांचे नाव आणि मोबाईल नंबर प्रत्येक हॉस्पिटलच्या डिस्प्ले बोर्डवर लावलं जायला पाहिजे जेणेकरून तिथल्या रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना कोणाशी संपर्क साधावा हे कळू शकतं. दुसरी महत्वाची गोष्ट, आम्ही विचारलेल्या 7 प्रश्नांमध्ये काल रात्री 10 वाजेपर्यंत जेवण मिळालं नव्हतं. सिव्हिल हॉस्पिटलमधील कोरोना रुग्णांना जे जेवण मिळतं ते निकृष्ट दर्जाचं जेवण मिळतंय. प्रशासन काय करतंय? आज 2 महिन्यापूर्वी 29 जून रोजी आम्ही जेव्हा निवेदन दिलं होतं त्यावेळी 1,057 पेशंट होते, आज आपण 7,750 पुढे जात आहोत. 50 दिवसात एवढी झपाट्याने संख्या वाढते, हे रुग्ण दगावतं आहे. मग हे प्रशासन जर काहीच काम करत नसेल तर 8 दिवसानंतर या प्रशासनाने योग्य ती दखल घेतली नाही, आम्हाला लेखी उत्तरं दिले नाही, कमिटी नेमली नाही, तर या महानगरपालिकेच्या गेटला आम्ही टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही, आयुक्तांच्या केबिनला सुद्धा आम्ही टाळे ठोकणार आहोत असा इशारा आज देण्यात आलेला आहे. जागर जनस्थानसाठी राजश्री मोरे, धुळे.